अहो एक दगड एकदा मंदिरात जातो एक दगड एकदा मंदिरात जातो देव होतो परंतु आपण दररोज मंदिरात जातो पण आपण कधी चांगलं माणूस होत नाही महाराज अहो ही जरुरी नाही हर एक इन्सान मंदिर जाय ही जरुरी नाही हर एक इन्सान मंदिर जाय कर्म ऐसा होण्याचे इन्सान जहा बी जाय मंदिर वाह बन जाय आपण जाऊ तिथं मंदिराचं वातावरण तयार झालं पाहिजे त्याला म्हणतात कर्म आणि ते कर्म केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाने म्हणून आज अरबी समुद्रात सुद्धा शिवाजी महाराजांचे स्मारक उभे लागले काय ताकद आहे शिवाजी महाराजांच्या नावातील तुम्हाला सांगतो तेहतीस कोटी देवताचे अब्जावती देवता अब मंदिर आहेत तेहतीस कोटी देवताचे अब्जावती मंदिर आहेत म्हणून ज्याने हृदयातच मंदिर केलं तो राजा एकच आहे तो म्हणजे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराज हो <laughs> अरे शिवाजी महाराज होते तरी कोण शिवाजी महाराज होते तरी कोण अठरा पगड मावळ्यांचं जिंकलं त्यांनी मन आयुष्याचा वाया घालवला एकही क्षण एक म्हणून त्यांच्याच पदस्पर्शाने झालं महाराष्ट्राच्या मातीचा कन्नाकन महाराज पण आपण व्याख्याच बदलून टाकले महाराज अ शिवाजी महाराज मराठ्याचा सावता माळी माळ्याचा नरे सोना सोनाराचा गाडगे बाबा परीटचा अहो या महापुरुषाला सर्वांना आपण जातीमध्ये वाटून घेतले महाराज हो अहो जर शिवाजी महाराज जातीवादी असले असते तर अठरा पगड जातीतील लोक एकत्रित येऊन स्वराज्याची स्थापना झालीच नसती महाराज फक्त अहो आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असावा कशासाठी फक्त येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळावं की मी जातीनं मराठी आहे दुसरं कशासाठी ह स्वाभिमानाची गोष्ट आहे आपल्या घरामध्ये शिवाजी महाराजांचा फोटो असा स्वाभिमानाची गोष्ट आहे अहो पण शिवाजी महाराजांनी कोणत्या जातीचं राजकारण केलं नाही तुम्हाला सांगतो ऐका हो oh, oh, जर शिवाजी महाराजांनी जातीचं राजकारण केले असते तर अठरा पगड लोक एकत्र येऊन स्वराज्याची स्थापना झालीच नसते हो oh, खूप मजा केली असती शिवाजी महाराजांनी पण विचार केला हात दिले डोकं दिलंय मन दिलंय मनगट दिले, मन दिले, मन दिले कशासाठी आपल्या भगव्या झेंड्यासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपण त्याचं निरीक्षण केलंच पाहिजे महाराज खूप मजा केली असते oh, अहो जन्म रायगड किल्ल्यावर महाराज देह किचड सोडलं महाराज रायगड किल्ल्यावर सोडलं परंतु जन्म शिवनेरीवर परंतु जयंती कुठं महाराज अमेरिकेमध्ये कारण उत्तमची उरे कीर्ती मागे कारण आपण किती जगलो याला महत्व नाही आपण कसे जगलो याला महत्व आहे अह तीनशे नव्वद वर्ष झाले राजांची अजूनही जशी त्या तशी कीर्ती अहो राजाला बघितलं तरी लढा लागतो तेतच तुरती आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला आला पावन झाली महाराष्ट्राची धरती परंतु पण आपण व्याख्याच बदलून टाकले महाराज हो जो शिवाजी महाराज शिहासानाशिवाय न बसणारा राजा तुकोबारांच्या कीर्तनाला खाली मांडी घालून बसतोय आपण साधी माणसं नाहीत महाराज कारण तुकोबाराला शिवाजी महाराजांनी गुरु मानलं होतं महाराज एवढंच करिता हो परंतु आपण व्याख्याच बदलून टाकले महाराज या महापुरुषाला आपण जातीमध्ये वाटून घेतलेलं आहे शिवाजी महाराजांनी कोणत्या जातीपातीचं राज केलं जात ना महाराज सर्वजण शिवाजी महाराज सोबत सांगू तुम्हाला जिवाजी बाजी समाजाचा हिंडोजी जिंडकर होता आणि एवढाच काजी हरिदास सुद्धा होता होत। महाराज सर्व जाती धर्मातील शिवाजी महाराजांनी सहकार्य होत पण आपण त्यांना वाटून घेतलंय महाराज हो शिवाजी महाराजाला आपण जातीमध्ये वाटून घेतलाय शिवाजी महाराज कोणत्या जातीचं राजकारण केलं नाही महाराज हो लढायला जाताना राजांनी विचार केला दिवस रातीचा कारण अभिमान होता या माऊळांना महाराष्ट्राच्या मातीचा कारण यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीला म्हणून सर्वजण शिवाजी महाराजसाठी प्राण अर्पण करणारी होती परंतु अहो आपण किती जरी बोललं तर शिवाजी महाराज बद्दल आपलं काय कमीच पडणार नाही माराय का नाही किती जरी बोललं तरी कमीच आहे फक्त शिवाजी महाराजांची संस्कृती आपण जपली पाहिजे महाराज फक्त आपण शिवजयंती आले की मनाय मोकळे राजे तुम्ही जन्माला आणि तुम्ही बीडे ओढ मारा है का नाही राजे जन्माला येतील परंतु आपण काय केलं पाहिजे महाराज अह शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्या मुलाबाला वट टाकणे ही खरी शिवजयंती आहे फक्त आपण डी जे आणि डी जे लावायचा आणि डीजे समोर आपली शिवजयंती आहो अहो ज्या शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडात सुद्धा व्यसन नव्हतं आणि शिवाजी महाराजांचे सैनिक जर दारू पिऊन जर जयंती करत असेल तर शिवाजी महाराजाला किती बरं वाटत असेल हो अहो ज्या वेळेस आपण शिवाजी महाराजांचा टी शर्ट असला फोटो घालतो स्वाभिमानाची गोष्ट आहे परंतु ज्या वेळेस शिवाजी महाराजाला आपण कुठल्याच दुकानात घेऊन चाललो हे आपल्याला थोडं लाज वाटले पाहिजे कारण मी शिवाजी महाराजाला कुठल्या दुकानात घेऊन आहे परंतु स्वाभिमानाची गोष्ट आहे फक्त आपलं नाव मोठं करण्यासाठी दुसरं काही नाही महाराज झालं आपलं कीर्तन सांगण्याचं एवढंच आहे की जन्माला आल्यानंतर ओ काही नाही केलं तरी चालेल फक्त आपलं नाव कमवल्याशिवाय मेलं नाही पाहिजे मला आहे का नाही मग आपण किती जगलो याला महत्व नाही आपण कसे जगलो याला महत्व आहे